नमस्कार, आज मी तुम्हाला सांगणार आहे की पोझिशन कन्वर्ट कशी करायची. पोझिशन कन्वर्ट कशी करायची. पोझिशन कन्वर्ट म्हणजे काय की याच्या आधी आपण जो व्हिडिओ बघितला आहे त्यात आपण काय शिकलो आहे की इंट्राडेचे शेअर जर असेल तर डिलेवरीत कसे ठेवायचे आणि डिलेवरीचे शेअर कशाप्रकारे कन्वर्ट करायचे. तर ती पोझिशन कन्वर्ट कशी करायची हे आपण इथे शिकणार आहोत. तर त्यासाठी मी एक शेअर घेतो आहे. तो शेअर कुठला घेतो मी, तर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, ठीक आहे, हा घेतो आहे तो शेअर मी, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स. पर हा शेअर मी का घेतो आहे असं विचाराल तुम्ही, तर हा शेअर मी यासाठी घेतो आहे की यावर मी आधी स्टडी केला आहे आणि तुम्हाला पण हाच शेअर सांगितला आहे. त्यासाठी मी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचा शेअर घेतो आहे. हा बघा, 89.65 पैशाला आहे आणि तो 30 पैसे वाढतो आहे. ठीक आहे, तर आता मी याला सर्वात पहिले बय करतो, म्हणजे विकत घेतो. मी बय बटनावर क्लिक केले, त्यानंतर इथे बघा काय आहे CNC. तर CNC म्हणजे काय, कॅश अँड कॅरी म्हणजे डिलेवरी, आणि MIS म्हणजे काय की इंट्राडे, ओके, स्क्वेअर ऑफ, ओके, मिडल स्क्वेअर मार्केट स्क्वेअर ऑफ म्हणजे इंट्राडे. आता मी ही लिमिट ऑर्डरवर क्वांटिटी घेत आहे. मी जवळपास 50 क्वांटिटी मी याची एडिट करत आहे. मी 50 क्वांटिटी घेत आहे ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सची. तर मी याला बाय करतो, ठीक आहे. आता बाय करतो आहे मी, कुठला बाय केला बघा, क्वांटिटी 50, ऑर्डर लिमिट आणि प्रोडक्ट MIS. MIS म्हणजे काय, इंट्राडेसाठी घेतलं आहे. रेग्युलर ऑर्डर टाकतो आहे मी, या ठिकाणी ऑर्डर टाकली आहे मी आणि ही ऑर्डर माझी या ठिकाणी एक्झिक्यूट झालेली आहे. ठीक आहे, या ठिकाणी दिसतं आहे का तुम्हाला, एक्झिक्यूट झालेली आहे म्हणजे माझ्या पोझिशनमध्ये तो शेअर आलेला आहे. ओके, आता तो शेअर कुठे येईल माझ्या पोझिशनमध्ये, पोझिशनच्या ठिकाणी. ठीक आहे, या ठिकाणी मला आता नफा 0 दिसतो आहे. आता नफा किती झाला आहे, 0-0 दिसतं. आणि याची मला डिटेल बघायची. डिटेल म्हणजे काय, मी कधी घेतला, किती रुपयाला घेतला, किती रुपये लागले पूर्ण, तर त्याची डिटेल मला या ठिकाणी मिळते. हे बघा, क्वांटिटी किती, 50. बँकेचं नाव काय, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स. हां, डे प्रॉफिट लॉस किती, 250 रुपया प्रॉफिट लॉस वगैरे. क्वांटिटी 50 आणि बय व्हॅल्यू किती, 4480 रुपयाचा मी एवढा केलेला आहे. आता विचार करा, माझ्या अकाउंटमध्ये जर 4480 रुपये असतील, ओके, तर मी या ठिकाणी आणखी शेअर किंवा माझी पोझिशन कन्वर्ट करू शकतो. तुम्ही जर हा विचार करत असाल की अकाउंटमध्ये तुमच्या एवढी व्हॅल्यू नसेल, बरं का, पोझिशन कन्वर्ट करायची आहे ना, तर मग तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये 4480 रुपये एवढे पैसे पाहिजेच, त्यावेळेस तुमची पोझिशन कन्वर्ट होईल. आणि म्हणजे आता इथे काय आहे ती MIS मध्ये, ठीक आहे, MIS मध्ये, बरोबर ना. MIS म्हणजे काय, इंट्राडे, या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे ना इंट्राडे. ओके, तर मला आता हे बघा, या ठिकाणी माझा नफा पण दिसतो आहे, 7.5 रुपये नफा आहे. मी जर जास्त घेतले असते तर जास्त नफा झाला असता. डेप्थ मी याची बघून घेतो. हा वरती जाण्याचे जास्त चान्सेस आहे, कारण की इथे बायर जास्त दिसत आहे, इथे सेलर कमी दिसत आहे. तसा काल पण हा मी तुम्हाला शेअर दिलता आणि तो त्याची हाय 87 वरून 91 जाऊन आला आहे सकाळी. तुम्ही हाय सेशनमध्ये जरी घेतला असता तरी जमला असतं तो. तर मी याची पोझिशन कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागतं हे सांगणार आहे तुम्हाला. या ठिकाणी मी करतो कन्वर्ट पोझिशन. कन्वर्ट पोझिशन केल्यानंतर हे बघा, MIS टू CNC म्हणजे काय, MIS मधून CNC मध्ये, म्हणजे इंट्राडेमधून डिलेवरीमध्ये पोझिशन कन्वर्ट होते. कन्वर्टेबल क्वांटिटी विचारता येते, तर किती, 50. ओके, 50 तुमची क्वांटिटी घेतलेली, ही क्वांटिटी सांगताय. डे, हो, डेमध्ये टाईपमध्ये चेंज होत नाही. आणि इथे क्वांटिटी टाकायची, तुम्हाला किती क्वांटिटी कन्वर्ट करायची. तर तुम्ही क्वांटिटी टाकली, बाबा रे मला फक्त 20 क्वांटिटी कन्वर्ट करायची. तर त्या ठिकाणी 20 क्वांटिटी कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही कन्वर्ट पोझिशन 20 क्वांटिटी तुम्ही टाकताय आणि तुमची 20 क्वांटिटी कन्वर्ट होईल. मार्जिन एक्सिट्स म्हणजे काय, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे कमी आहे आणि तुम्ही एवढी क्वांटिटी घेऊ शकत नाही. तर मी याला 10 क्वांटिटीज कन्वर्ट करतो आणि 10 क्वांटिटी कन्वर्ट झाली का माझी, हां. हे बघा, आत्तापर्यंत काय होतं की इथं 50 शेअर दिसायचे ना, 50 शेअर दिसायचे. तर आता इथे एकदमच 50 दिसायचे. आता इथे 40 वेगळे आणि 10 वेगळे असं दिसत आहे. ठीक आहे, तर याप्रमाणे तुम्ही तुमची पोझिशन कन्वर्ट करू शकता. या ठिकाणी मी 10 शेअर कन्वर्ट केलेले, त्यामुळे तुम्हाला असं दिसते. परंतु तुम्ही 50 च्या 50 पण कन्वर्ट करू शकता, पण त्यासाठी अट काय, तुमच्या अकाउंटमध्ये ते पूर्ण पैसे असायला पाहिजे. ओके, तर आता मी काय करतो, माझे CNC मधले पण विकतो आहे आणि MIS मधले पण शेअर विकतो आहे. ठीक आहे, तर CNC मधले मी सेल करतो आहे, ऑर्डर प्लेस आणि माझी ऑर्डर एक्झिक्यूट झालेली आहे. या ठिकाणी मला ना नफा ना तोटा या प्रमाणावर एक्झिक्यूट ऑर्डर झालेली आहे आणि ही पण मी ऑर्डर एक्झिक्यूट करत आहे आत्ता. ठीक आहे.
कन्फर्म? ओके, तर दोन्ही मिळून मला या शेअरचं मिळून मला 50 शेअरच्या मागे मला 10 रुपये नफा झालेला या ठिकाणी दिसतो आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही तुमची ऑर्डर कन्वर्ट करू शकता आणि त्यातून नफा मिळवू शकता. माझ्या ज्या ज्या मित्रांनी ज्या ज्या क्लायंट्सनी हे शेअर घेतले असेल त्यांना फायदा नक्कीच झाला असतील आपला. आणि तुम्हाला तोटा जरी झाला तरी तो तोटा तुम्ही माझ्या ब्लॉगवर टाकत राहा. मित्रांनो, आणखी एक विनंती आहे तुम्हाला, मला रोज काय मोबाईलवर तुम्हाला पाठवणं शक्य नाही होणार, कारण की टेक्निकल प्रॉब्लेम येतो आहे, वारंवार मोबाईल हँग होतो आहे आणि खूप साऱ्या गोष्टी होत आहेत. त्यासाठी तुम्ही एक काम करा, प्लीज माझा ब्लॉग फॉलो करा. त्या ब्लॉगवर तुम्हाला सर्व माहिती मिळत जाईल आणि त्या ठिकाणी मी रोजच्या रोज अपडेट पण देत असतो. संध्याकाळी 8 ते 10 या वेळेत तुम्ही तो ब्लॉग बघत जावा, ही विनंती. धन्यवाद.